दाजी कधी आला? हा कधी आला कधी आला म्हणलं? हा आलो ना. कधी? आधीच आलाय ना. मग आला भैर आहे काय किंवा ही? अरे कधी आला म्हणलं? हा गावून कधी आला? नाव आधी आहे माझ. असू दे. काजल काय? काजल काय काय तुझा भाऊ आला इथं पाणी पिणी काय? आधी आलो होय. कधी आला? हा आधी चालला ना. काय चाललंय तुमच्या दोघांचं काय कळ नाही मला. पुन्हा सांगते पाणी आण बघू पुढची पुढ. काय चाललंय? हा काय चाललंय म्हणलं? काय काय आला भैर आहे काय किंवा? काय चाललंय? हा गाय चरायला पप्पांनीच नेली सकाळी, त्याच्यामुळे मी आलो आज. कस काय काढली सुट्टी? हा सुट्टी कस काय काढली यायला? काय काय सुट्टी कशी काढली यायला इकडं? काय आणली? काय भैर काजल हो आणते ना. चल की पटकन. आवाज फुटा नाही माणसाचा. आणलंय का? ठीक आहे. काय पिढाय काय काय झालं? मी बोलतो तर तिला ऐकू दे ना. किडा किडा आहे का? मी माणसासारखा माणूस आहे का? नाही तुला नाही भैर आहे का? काय मला काय कळच ना बाबा. फरक होत असतोय त्याला काय जाऊ दवा. आल्यापासून मला डोक खाल्लं हे नाही. टरक नाही बसने आलोय. बसने आला का? बर बर बर. आज उशीर का केला यायला? उशीर का केला म्हणलं? सकाळी लवकर निघला होता. काय काय? अरे सकाळी लवकर निघला होता मग उशीर कस काय झाला? काय बोला तुम्ही? तुमचं काय नुसतं काय मला काय कळतच नाहीये. कसं बोलायचं कुणी कुणी आला आता? अहो मग होत असतंय जरा. होईन की हळूहळू का? एकदम सगळं कमी होत. मला नाही कळत आता. तुलाच कळलं. तू काय करी तर बस आणि तूच बघतोय हिशेबाने. मग आता डोक खाल्ले मगापासून. काय झालं? काय झालं? काय अरे काय झालं तुला? इकडून बोल. काय नाही पी पाणी पाणी पिपेन. कस करायचं? आता काय करायचंय? होत असतंय बारीक आहे ती त्याला कळत आहे. बारीक नाही आणली या वेळेस. सोयाबीन आणायचं होतं पण ते विसरलो. खारीक बघ बाबा मला काय सांगू नको. तुझ बघ तिकडे. काय नाही मम्मी पप्पा का नाही आणलं? आईला का नाही आणलं? आईला वाईला नाही गेलो या वेळेस. पुढच्या वर्षी जाईल यात्रेला. बर चालतंय जा मग. मी काय म्हणते तुम्ही मारा उलशा गप्पा माल जरा येते घरात. कशाला माझ्यापाशी पिढा सोडला बोल तूच. आता ती पिढा आहे भाऊ आहे की माझा चांगला धंदा कट दिसत नाही का? खाऊ 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 करा फक्त बोलते काय. मग दाबाला बसलं तरी चला ऐकू येणार आणि तू चालीस इथून निष्ठून. बायको नाही ती नाही आली या वेळेस. तिचे जरा ते हात पाय दुखायलेत. लय गुणाचा आहे ग बाय माझा भाऊ. काय गुणाचा आहे? त्या बाहेर ऐकू द्या गुणाचा आहे. मग काय म्हणलं तुम्ही? आता ऐकू येणार म्हणलं. बायको नाही ना आली. मग तेच तर सांगतोय ना हात पाय दुखायलेत तिचे. साधाचं लग्न होत ना काल त्याच्यामुळे ती जरा थकली. हा का? तुझ्या माहेरात तुलाच माहिती कोण साधा आणि कोण महादाय. काकाचं काय काढलं काय म्हणून? काका विचार नाही त्याला काय बोलू. विचार बघ बोलाव जरा. मी हो ना आलाय लांबून विचारपूस करावी माझ्या माहेरची. तेवढं तर नाही कळत. बाहेर नाही आणलं मी. आहेर काय तुमचं काय लग्न आहे? काय झालंय ना दीड वर्षापूर्वीच. कसं करायचं आता ह्याला? कोणी कोण बोलू? इकडून बोललं तरी आवाज येणार, तिकडून बोललं तरी आवाज येणार. दाबड बसलं मग तरी ते काय काय करायला लागले. माझा होईन जरा हळूहळू. त्याचं बी ऑपरेशन करायचंय. मशीन नाही लावली आज तू? काय मशीन लावली नाही कानाला? काय काय अण्णाला होय अण्णाला पुढच्या वेळेस आणल. बर आण. अरे टॅम्पू करायचा सगळे कोचून आणायचं नाही एखाद टॅम्पू. हा जरा लावायला पाहिजे होत. केस कसे झालेत? तुझा भाऊच आहे का? कोण आहे मग? अरे तू येतो कसा बदलता कसा बदल येऊ काय मला काय कळना भाऊ. काय कळा ना बाबा. काय झालं त्याला? त्याला काय एड बिड आहे माहिती? अरे भैरेला कुठला ऐकूच जरी येईना तर काय मग डोकं फुटलं तरी सांगून सांगून. माहेरा भांडणं चाललेत का तुमचे? माहेरला जा म्हणलेत का? चल चल. बाबा काय सारखं बाहेर बाहेर लावलंय तुम्ही? बाहेर आणि बाहेर त्याला ऐकू येत नाही म्हणून काय? चल चल चल. कुठं नाही जात तिला? माहेराला चल माहेराला चल. नीचे तिकडे माहेराला आणखी माझ्या बायकोला बाहेर करून होईची तुम्ही पंचायत पुन्हा अजून. हाय काय आलं का परत बाहेर बाहेर बाहेर? काय लागतो किती असं आलं? बारीक लेकरू आहे त्याला काय कळत नाही काय नाही. होईन की आज ना उद्या नीट नीट का? त्याला ऑपरेशन बी करायचंय. हा जरा समजून घ्यावं लागतंय सारखं बाहेर बाहेर बाहेर. जा बघ ना तुम्ही भावाची काय चवच ठेवी ना माझ्या. आई बापाला फोन करेन त्याला म्हणा खालून ऑपरेशन करा. त्याला कोणी कोणाचं ऐकू येई नाही. हा त
तुम्हाला तेवढंच इन्नले पांचटवणी बोलायला. आता काय बोललोय त्याला बोल बरं एखादा शब्द काय म्हणते बघ. तुम्ही बोला ना. म्हणलं का बाबा म्हणत डोक खाल्लं तूच बोल. तूच बोल म्हणजे तुम्हाला माझ्या माहेरचे माणसं आले ना तुम्हाला खपतच नाही हे नाही सांगत तुम्ही. तो बाहेर आहे त्याच्यावर लगेच काहीतरी निमताला कारण म्हणल्यावर आई नसतच. हा अरे मग डोकं उठलं त्याला बोलून बोल त्याला बोल का नाही बरं का रे आधी नदी. नदी नाही लागली मला येताना. नदी कुठं लागते आपल्या गावून येताना. ह्याच्यामुळेच मला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं जरा. नाही ऐकू तर गप्पच ना जरा. तू अंडात घाल की जरा काहीतरी. काय तोंडात तोंडात काय बोलते मोठ्याने बोल. तोंडात नाही मोठ्याने बोलते मी तुला. अरे आता जरा जोगा फाईन बसलाय तर एक सुद्धा शब्द ऐकू येणार. मग काय चुकाय मलाच म्हणते हे म्हणतात ते म्हणतात. मग जरा काय झालं मग समजून समजून घ्यायचं काय असतं का नसतं का. उगाच नाटक करतो होय तो तुम्हाला बी काही कळत नाही काय नाही. तर मला आता इशारे करू लागते ना असं कर असं कर. मग करा की काय बिघडत. बिहारी बिहारी काय नाही महाराष्ट्रात राहतो आपण. बिहारी बिहारी दाजीला येड लागलाय का काय झालं असत. हा मी झालो येडा तू झाला शहाणा. कसं बोलावा ह्याच्याकून बोलायला जावा. ही बी बहिरच काय त्या नवऱ्याला तरी बोलून उपयोग आहे माझा. नाही नाही तू काय कर त्याला सोडून मलाच धर. वाटलं तर बदल मग काय चुका असली तर काय बोलू बाया. ही बी बहिर ह्याच्याकून बाजू घ्यावी तर ही नसतं बहिर. आणि ह्याला काय असत काय नवऱ्याला तरी बोलून माझ्या उपयोग आहे. नाही नाही तू काय कर त्याला सोडून मलाच बदल वाटलं तर माझी काय चुका असली तर. अरे असे कसे दोघं बहीण बाबा आहेत बाबा त्याला बोललं ऐकू येणार तुला काय कळा ना. चांगलं काय बोलतात. हा काय कळा ना तुम्ही लशाने लय तुमचं ऐकून घेतला ना. माझ्या भावाला परत जर बहिरे म्हणलं ना माझ्या इतकं वाईट कोण नाही तुम्हाला सांगून ठेवते. हा तुम्ही दोघंच बोला जातो मी त्याच्या नादाला लागून. कुठं निघाले तुम्ही वरतोड करून. आता गावात काय गावभर बोलत फिरायचं असं गावात कुत्रे सोडून काय म्हणलं. माझ्या बाहेरचं माणूस आलं की तुमचं दुःख बाहेर नाही काय. आता मी आलोय तुम्ही बाहेर जाणार याला काय अर्थ आहे. तू काय कर इथंच बस इथं आमचं काय चाललंय काय नाही. काय म्हणते काय कळतच नाही मला. बाहेर आता मी आलो तुम्हाला बाहेर जायचंय का याला काय अर्थ आहे. अरे भाऊ तो दादा बघ बरं ए बघ तिकडे बोल कुठं कुठला बोलायची तिकडे. नाही तुम्हाला तुम्हाला अरे भाऊ तू गप ना जरा बोलू दे ना. बोला एवढं प्रेम आहे तुमचं दोघांचं चांगलं कोण कोण बोलतात. नाही तर माझी बायको सदा आणि कदा माझ्याशी भांडत होतं. आमचं प्रेम तुझ्यामुळे तर इथं शेंद्रा डोक्याची आली दगड कुठले उचलून कुठलं काय उंदर करावं कळ ना. उंदर झालेत का खरं उंदर जायत का तिकडचे उंदर मारा सोडून बरं इकडचे मारलास. हा गप ना भाऊ तू गप ना. साप पण आहेत का. जातो घडी मी. अरे गप ना बाबा गप की जरा. साप साप पण आहेत का. अरे देवा जरा व्यवस्थित करून घ्या ना घराचं जरा कामकाज. तिकडे कुठे मिस्त्री असतात बे कांदा. इस्त्री इस्त्री लागती का त्याला. लय गुणाचा आहे आधी आमचा. काय गुणाचा दोन तास झाले ते मात चुना लावायला दोघाला तरी तुला कळणार गुणाचा कुणाचाच करायला लागलीस. अरे पुण्याला जायचंय का. परत आले का त्याच्यावरच द्या ना मग एवढं मिळवण्याचं जर लय एवढं अवघड वाटत असेल ना दुखणं तर द्यावा ना ऑपरेशन करून. मग कशाला ऐकत बस मगापासून लय कला कला करते की मग काय भाऊ बाहेर आहे का हे आता कशाला मशीन मागायची. बघा की तुमचं तुम्ही मशीन घेणार तर मशीन मागा काही करायचं तर करा. हा काही करायचं तर करा. तुम्ही कसं द्यासा दुसऱ्यांना द्यासा ना बहिणीला बाळाला लगेच द्यासा काढून. पण मी म्हणलं माझ्या भावाच्या ऑपरेशनला द्या पैसे तर तुमच्याकडे पैसे नसतात. मग लय बघा नुसती मजा बघितल्या बघता. त्याला काय करायचं नीट करून तुम्हाला काय त्याला शब्द कुठला ऐकून त्याला नीट करून काय करायचं तेव्हा त्याला काय फरक तरी असा ते लागला उंदरण माकडून खोकड करायला कसं करायची. अरे तो काय मुद्दाम करतोय त्याला ऐकूच येत नाही तर. तुम्ही जरा समजून उमजून घ्यायचं असतंय का नाही. मी एवढा का कोण आहे तुमचा दिसत त्याला हाडे 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 करता. हा अरे हाडे हाडे नाही तर दोघाचा काय सांगायचं काय बोलायचं. एक शब्द गायब करणार डोक्याचा आवड करून तेवढं एक तेवढ्या बाबतीत कमी असं नाही तर माझं भाऊ लय गुणाचा आहे. काय रे आधी इथं नको आतमध्ये टाक गादी. तिथं ऊन येत खूप पाऊस बी यायचा अचानक आतमध्येच झोपतो. आता गादी आणतीस का गोदडा आणतीस का काय चटई आणतीस तूच बघ. तुला हिशेबाने होती खाली चिकल तू गप ना तुला ऐकू काय नाही बाहेर दिसायला लागला आज. शर्ट होय. हा शर्ट माझ्या मेहमानाने दिलाय मला. होय. हा बर काय बघा तुम्ही रागाने त्याच्याकडे. आणतो मी पण आणतो तुम्हाला नका काळजी. मी नाही बाबा मागितलं तू तुला कानच बघ मला नको बघू काही घाल चांगला शर्ट आणल तुम्हाला असं कसं दाजी. तू सांग माझं नाही ऐकत दाजीला नाही म्हणा कपडे तू बघ कानाचं काय करायचं तिकडे. मी नाही करत लपडे काही सांगते तुला का. हा का रे बाबा की तुझा भाऊ आणि तू तुझं तुझं बघ तिकडं. आज तुझं पाच मिनिट थांबलो का मी सुद्धा अजून बाहेर नाही तर पागल होऊन बसेल. तू सुद्धा बहिरे होऊ नको तू त्या हिशेबाने बघ तिकडं काय करायचं चाललंय काय.
है का आता बाबा जर तुला ऐका येत नसेल ना तर माणसामध्ये जर गप बसायचं गप बसायचं गप माणसांमध्ये हा तुझ्यामुळे मला यांचे बोलणे ऐकून घ्यावे लागतात. तू तरी जरा नीट वागत जा की इकडं आल्यावर येतोस ती येतोस वरून अजून तुझ्यामुळे बोलणं खाऊ घालतोस बहिणीला हा त्यांच्यामुळे तुझ्यामुळे मला त्यांना बी बोलता येत नाही हा तरी मी तशी दुडपून ठेवते मुडपून ठेवते त्यांना ऐकू काय आलं नाही पण काय म्हणायचं ते कळलं मी बसतो शांत. चल तुला मी जेवाय करते चल आपण जेवाय तुला हा चला चल तेवढं येईल लगेच ऐकू येऊ का आतमध्ये हा चल घे.